महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 600 रुपयांची प्रॉकेट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। कुठं आहे हे? कोण दिलं? त्याची मूळ प्रत कुठं आहे? ती कोण दिलंय? ताजा कोण दिला? दाखवत शीत नकाशी कोणी काढला का? कोणी सांगितलं काढायला? अधिकारी आहेत पगाराचे खासगी माणसाच्या सह्या केलेलं नाही। खासगी माणसाच्या सह्या कशा काय करते? काढले सरकारने शेत कसा काढला? याला काय नवी शक्ती प्राप्त झाली का? शेत कसा मूळ प्रत कुठं आहे? कुठं आहे? नकलाचे पैसे काढते कुठं आहे मूळ प्रत? चल दाखव बरं, चला दाखवा मूळ प्रत कुठं दाखवा। हे सगळे खोटे धंदे चालू आहे सगळे, याची तक्रार वरती करायला पाहिजे। चला जरा दाखवा मूळ प्रत कुठं दाखवा। बसते मूळ प्रत कुठं दाखवा, चल लवकर। कुणी दिली तुम्हाला? विचारणार कोण नाही काय? जनता मला काय लक्ष ठेवा। कुणी दिली मूळ प्रत? कुणी दिली मूळ प्रत? ए इकडे बाबा, कुणी दिली मूळ प्रत? याला किंवा नकाशा कसा तयार केलाय? त्याची मूळ प्रत कुठं आहे? काय देवी शक्ती आहे तुला काही कळत? सरकारी कारणात इथे कशी आणि नकाशा स्वतः तयार कशी करते आणि सही कोण करत? सही कोणाची असते सांगा? एक मिनिट, आतापर्यंत नकाशे किती बनवले तालुक्यात आणि त्याचे बोगस असतील तर लोकांनी डोके फुटतील का? नाही साहेब कोणी केलं त्याच्यावरती अगोदर? म्हणजे खासगी माणसाच्या सह्या काय केल्या? आता केल्या म्हणत असतो अगोदर केले होते दिला बोल ना कशा खासगी माणसाचे सह्या कशा करते? काढले सरकारने, काढले सरकारचा खासगी माणसं आज येतात कसे आणि तिने काढलेला नकाशा तुम्ही सह्या करता कशा? आणि ह्या नकाशाप्रमाणे केलेल्या गोष्टी असतात चुकीच्या असतील तर डोके फुटतील तर सामान लोकांची। सोडून इकडे सामान्य जनता ही मालक आहे, तुम्ही सेवक आहात, सेवकांना प्रामाणिक काम करायचं आहे। तुम्ही खासगी माणसाने नकाशा सह्या करून देता, मोजले केल्यानंतर जमीन इकडे तिकडे सरकतात, त्यांना आर्थिक गुंतवणूक असतोय। ह्यो कोण आहे? ह्यो कोण आहे? ए बाबा का दिलंस तू नकाशा? त्याला का दिलास ओरिजिनल नकाशा? का दिलास नकाशा त्याला? बरं बाकीचे लोक जे गेले ग्रामीण भागामध्ये कामावर गेले, आता सगळा खुलासा आता पाहिजे। आता कोण हे कमरे साहेब कुठे गेले? हालचाल रजिस्टर आहे का? हालचाल रजिस्टर नाही, जनतेला कळणार कसं? कुठला अधिकार कुठल्या गावाला गेला? कोरा असू देत, कोरा दाखवू देत, राहू देत, काही नाही रजिस्टर दाखवू दे। कुठं आहे सांगितलं तुम्हाला? काय धुली भांडी करायचं असतं का? जळण फोडायचं असतं का? दळण निवडायचं असतं का? तुम्ही तुमचं प्रामाणिक काम करायचं। जनता किती अलपाटे घालते तालुक्यातले, वर्षानुवर्ष लोक अक्षरशः हेलपाट घालून मारले आले, तुम्हाला त्याचं देणं घेणं नाही। यापूर्वी किती वेळा समजावून सांगितलं? ह्याच्या काका ह्याच्या अंगात किडाय जरा, ह्यानं ह्यानं कार्य कड दिलं शासकीय, त्याला काही कळत नाही। काय दिलं बाबा मगाशी हातपुरची कुठे आहे? इकडे तुम्ही, तुमची एकदा मुजणी झाली होती सर, मुजणी झाल्यानंतर तुम्हाला चलन कोणी दिलं भरायला, पैसे भरायला? आता इन्शुरन्स